एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। जयदत्त क्षीरसागरांवर राष्ट्रवादीत अन्याय झाला म्हणूनच त्यांनी भाजपात येण्याचा निर्णय घेतल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। जयदत्त क्षीरसागर यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीची निश्चितच कोंडी झालेली असून आज घडीला राष्ट्रवादीचं वैभव कमी करणारे नेतेच मुख्य मंचावर असल्याची टीका पंकजांनी केली आहे। तेव्हा ते राष्ट्रवादी बरोबर आले पण त्यामुळे हा एक मोठा कठीण निर्णय त्यांना घेण्याची वेळ ही राष्ट्रवादीच्या इथल्या लोकल नेत्यांमुळे आलेली आहे। आमच्या मला वाटतं राष्ट्रवादीची जे वैभव होतं ते वैभव कमी करणारे लोक राष्ट्रवादीच्या मुख्य मंचावर आहेत आणि हळूहळू राष्ट्रवादीतला एक एक मोठा नेता आपल्या डोळ्यासमोर आहे। आपण मोहिते पाटलांचा विषय घेतला समोर, आपण इव्हन काँग्रेसमध्ये आता सुजय विखे पाटलांचा विषय, मोठे मोठे ज्यांनी वर्षानुवर्ष त्या पक्षाची सेवा केली त्यांना पक्ष न्याय देऊ शकला नाही, न्याय न देता त्यांच्यावर अन्याय केला। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।